शेजारी देशांना प्राधान्य हे भारताचं धोरण आणि सागर ही संकल्पना या दोहोंमध्ये श्रीलंकेचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे द्विपक्षीय प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींविषयीचे आमचे विचार आज आम्ही एकमेकांसमोर मांडले भारत आणि श्रीलंकेचं संरक्षणविषयक हित आणि विकास एकमेकांशी जोडलेले आहेत तेव्हा आपण एकमेकांची सुरक्षितता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एकत्रितपणे काम करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पंतप्रधान बोलत होते दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंधांच्या वाढीसाठी व्हिजन डॉक्युमेंट सामंजस्य करार करण्यात आला या करारात जल वायू ऊर्जा यू पी आय आणि उभय देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्याशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे पर्यटन वीज व्यापार उच्च शिक्षण या क्षेत्रांमध्ये सहयोगावर भर आहे आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्य कराराबाबत लवकर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे दोन्ही देशांसाठी व्यापार आणि आर्थिक सहयोगाच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मासेमारांच्या समस्येकडे दोन्ही देशांनी मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला हवं असं मोदी म्हणाले पंतप्रधान आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी हिंदी महासागर प्रदेशातल्या आव्हानांबाबत विशेषतः चीनी हालचालींचा आढावा घेतला परराष्ट्र सचिव विनायक वात्रा यांनी ही माहिती दिली